नमस्कार मित्रांनो, मी सत्तू पाटील, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आलो आपण उगरीव पाणी लावायला। पाणी लावायला आलो कारण की दिशा पाणी एकदम कमी आहे, नाईटचं पाणी भरपूर आहे, पाणी मस्त होतंय। नाईटला आलो, तर नाईटला पाणी लावायला टाईमपास फळ आणलं पाच, एक बारीकसा मुलेट भेटला आपल्याला, तुकड्या करून घेतल्या त्याच्या आणि कोंबरीच्या डोसक्या आणल्या। टाईमपास पकवून आणलं पाच सोबत आपल्या। पाणी तिथं लावलं मी नाही तर पग बांधायला आलो। चला सुरुवात करू, व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओची मजा घ्या। पाणी लावलं आले आपण, टाईमपास पाच फळ आणलं स्पेशल। आपण पाणी लावायला आलो, पाण्यावर झोलून कशी मच्छी पकडायची कशी नाही तुम्हाला नक्कीच दाखवत आहे। चला पाच फळ आणलं, पाच फळ पहिले टाकू नंतर झोलायला सुरुवात करू। झोला मारायला सुरुवात करू, पाणी मगाशीच लावलं आहे, झालं असेल अर्धा तास झालं असेल। झोला मारायला सुरुवात करू, आता काय ते बघते। मस्त प्युअर कावटाची एक चिंबर आली, कावटा भरलेली आहे आणि कोलब्याला थोड्याशा पहिले झाले, मस्त एक चिंबोरी आली कोलब्याला, परत मारतो कोलब्या बलब्या असल्या लंब डेंजर। कोलब्याला मस्त भारी आणि टायगर प्रॉन्स करपाल आली, मस्त कोलबे भारी येतात। तीन प्लाय दोन आपण फक्त उगरल्या, एक याव मारला झोला मस्त आले, दोन झोले मारले भारी आल्या, तिसऱ्या मारू आता। बोईट बोईट आला, बोईट मस्त बरं आली, खावायला तर होईल आता आपल्याला, भाजून खावायला तर होईल इथं। तीन झोलं मारलं मस्त, यो पहिला भेटलेला बोईट होता, एंट्री लावलं मी तेव्हा भेटलेला, यो मेला आहे, यो आता भेटला। तीन झोले मस्त, एक करपाल आली आणि कोलबे आल्या। तरी पाण्याला भरपूर प्रेशर आहे, पाणी जसा कमी होईल ना तशी कोलबी आपल्याला भरपूर भेटेल। व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओची मजा घ्या, काम करू तुम्हाला टेन्शन घेऊ नका, भारी मच्छी भेटला आपला। तोपर्यंत आपलं फक टाकलेले आहेत पाच, उकवायला जाऊ आता फक, काय ते काय नाही बघू, असू अंधी सोबत। इथं मोर ठेवाला घेतलाय, घेतो पहिलाच फळ ज्याला आपला रिकाम। कुरली आली बुरले, मस्त कुरली, कुरले कुरली उगून झालं आपल्याला। फगांना चिंबरं काही नाही भेटले, फक्त एकच चिंबरी भेटली। आता काहीतरी नाश्त्याची व्यवस्था आपली चालू करायला लागेल, भरपूर भूक लागली, रात्रीच दोन वाजले असतील, दोन वाजून पण गेले असतील। बघा मस्त एक टायगर फ्रॉन्स करपाल आणि दोघांना दोन बोलटा मस्त गाबोलीची आणि दोन घोया। तर मीठ टाकते मस्त, मीठ मारके खावायला काय लागते, थोडस मसाला टाकते, मसाला आहे आपल्या तांदळाला। मस्त मीठ मसाला डालके टाईमपास काहीतरी खावायला पाहिजे ना रातचे। कोलसा पेटवला आपल्या, कोलसा निखार पडलं मस्त कोलशाच, त्यावर टाकू आपण कोलशा, कसं धुरकडं आहे ना भाऊ। कोलसा पेटवलाय, कोलशावर टाकली बोलटा, नंतर झाल्यावर घेऊ खावायला। चिंबोरी बघा अखर चरली, ती झाली व चरली रे चिंबोरी, खाली पण चिंबोरी असेल लपली। चिंकी आले डायरेक्ट, ह्या बघा चिंकी इतके झोलंड आहे। तीन खरपीची मोरे आल्या, साधीची मोरे नाही खरपीची मोरे, कोलब्या पण आल्या आणि खरपीची मोरे पण आल्या, काम 25 आहे, खतरनाक काम आहे। आपल्याला खरप्याची मोरा जाळीवर टांगलेला दिसतंय, तुम्हाला दाखवते थांबा, जाईल ना तो, यो बघा दिसतंय खरप्याची मोरा आहे बघा, तो जाळीवर टांगलेला आहे, तो बघा दिसला,
किती चिंबोरी पण आहे साईडला की भाई ये खरपे बी बी खरपी चिंबोरी बघा सुकवाली खरपी चिंबोरी काही आणि इथं खरपे मोठा तो मस्त दिसते पाण्यानंतर बघा पाणी आपलं असं भरलाय ना भरतीचं पाणी ताजा पाणी आहे ताजे पाणी वाले बघा फक्त कोपऱ्या बसली बाई ही बघा खरपी आणि इथे खरपे आहे बघा टांगलाय बघ आरामात बसलाय तर तुक झोला मारून काढतोय तुम्ही मी बघितलं असल मस्त आरामात बसलं बसलं बोललं तर आता घेवायलाच लागल मनात इथे मारा दाखवलं तू बसलाय बघ डायरेक्ट आली पाहिजे बोलती बाई बघ दिसते का नाही तुमचं चावा येते कुठं आली उभी उभी वरती येऊ बघ बस येई नाही तारण घेतलं तू इथं बाबा बाबा तू बघ दिसला का नाही काम 25 कसलाय बाई बाबा बाबा ताजा पाणी लागलं ना यो काय आहे बाबा बाबा तक्रे होत आवशील कसलाय तू भिक्षू आहे बाबा बाबा सरळ सरळ पाण्यावर दिसत होतं डायरेक्ट बघ कसलाय बघ तू चली बाबा बाबा काय आहे चांगलाच आलाय भिक्षू चिंबोरा काम मस्ती बापा काम 25 कसलाय खरप्या डायरेक्ट दिसत होता पाण्यावर ताजा पाणी लागलाय ना ताजे पाणी वाढलं ती खरपे बघ खरपी कसलाय यो बाबा बाबा वजन काटा आपली तर हाय अंदाज माझा 1.5 किलोच तरी असेल कसला मोठा आहे बघा वजन करून नंतर आपण बांधून दिला 2-3 झाल्यानंच काम झालंय हे कसला मोठा चिंबोरा आलाय भरपूर मोठा आहे वजन करून दाखवून तुम्हाला नंतर पाण्याची प्रेशर आली भरपूर कमी झालाय तर आपल्याला फटाफट आता झोलं मारला तीन तर कोलबे येतील कारण की पाणी सहन झालंय करपाल करपाल उरली पटापट झोलं मारा लागतं झाले आपल्याला कारण की बोयटा खावायला टाइम नाही भेटला आपल्याला पाण्याचं प्रेशर झालंय कमी फटापट झोलं मारून कोलब्या करू कारण की आता लगेच लगेच झोलं पटापट झोलं मारते ना त्याच्यामुळे कमी आलं जास्तीत जास्त आपल्याला आता 4-5 झोलं मारलं भेटते जास्ती झोलं मारलं भेटणार नाही कारण की आता पाणी सम झालंय म्हणजे स्पेशल कमी आला कोलब्या घेते जास्तीत जास्त कोलबी की जिंबोरी यांची चिंबोरी कुरली आली आपली साधी कुरली साधीची मोर आहे पण कवटाचे कोलब्या चालूच होते आता भरपूर पाण्याचं प्रेशर कमी झालं आता हे बघा स्टॉप झालं बोललो तर जमत लास्टचं 2 झोलं मारलं भेटतील ना डायरेक्ट पाय बंद करायला खेळा झिली कोलबी आपली झिली कोलबी लास्ट टाइम तर झोला येऊ पाणी सुकलाय बारकीची मुरली कोलबे आल्या बारकीची मुरली बारका उदा नव्हता आपल्याला जास्ती झोलं मारलं काही भेटलं नाही किती 5 झोलं मारलं असतील काम 25 झालं बाकी आपली बोयटा बुजलेली ती पण खावायला टाइम नाही भेटला बारका उदरांचं पाणी कसं लवकर सुकतं लय स्पीडला पाणी सुकला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघितला असाल कसा केलाय काम तुम्हाला दाखवते हे बघा मस्त कोलब्या भेटल्या आणि टायगर फ्रॉन्स चांगलीच मोठी आहे बाकीच्या चिंबोऱ्या हे बघा चिंबोऱ्या कशा भेटल्या मस्त लय चिंबोऱ्या कडकडीत आहे बाकीचा यो बघा कसा आहे तगडा तुम्हाला काय बोललो चांगलाच मिळेल तगडा चिंबोरा खरप्या चिंबोरा आहे मोठा आहे चांगला लष्ट आहे वजन करून दाखवत आहे तुम्हाला बोललोय मी माझा अंदाज 1.5 किलो तर असेल अंदाज मी तुम्हाला बोललोय मी वजन करून बघू आपण किती आहे
के जीव लावलाय झिरो आहे झिरो झिरो कोण होणार हिरो खरप्या हिरो कती आहे 1 किलो 800 म्हणजे 1 किलो 800 ग्रॅम आहे म्हणजे 1.5 किलोचे वरती आहे 1 किलो 800 2 किलो फक्त 200 ग्रॅम कमी आहे हे बघा कसं आहे काम 25 1.5 किलो जवळलेलो 300 ग्रॅम जास्त निघलंय काही टेन्शन नाही कसं आहे आपलं काम टेन्शन नाही चांगलाच मोठा चांगला तगडा चिमर भेटलाय आणि कोलब्या भेटल्या चिमर पण भेटल्या मस्त तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघितला असाल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा जास्तीत जास्त व्हिडिओ प्लीज शेअर करा भेटू अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय.